श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कासवाबद्दलची. आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार कोणकोणते नियम आहेत, कासव हा आपल्या घरामध्ये असेल तर तो कुठे ठेवावा, कोणता कासव ठेवावा, पितळेचा ठेवावा की क्रिस्टलचा ठेवावा, त्याचबरोबर काही चुका ज्या असतात तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती, कासवाबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला आपल्या कासवाबद्दलच्या माहितीकडे आपण वळूया. सर्वात प्रथम आपण जे कासव असतं तर ते कोणकोणत्या प्रकारचं आपल्या घरामध्ये ठेवत असतो, तर तांब्याचं असतं, त्यानंतर पितळेचं असतं, त्यानंतर क्रिस्टलचं असतं. काही घरांमध्ये तुम्ही जर बघितलं तर जिवंत कासव सुद्धा काही घरांमध्ये पाळलं जातं. तर त्याबद्दलच्या चुका आणि कोणते नेमकं कोणतं कासव कुठे ठेवावं आणि कोणत्या धातूचं ठेवावं याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार घराच्या सजावटीच्या अनेक वस्तू आहेत ज्या योग्य दिशेला ठेवल्यास ते फायदेशीर आपल्यासाठी ठरत असतात. कासव हे घराच्या सजावटीच्या वस्तूपैकी एक आहे ज्याला वास्तुशास्त्राने महत्त्व दिलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात कासव ठेवण्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्याला दिसत असतात. तर जे तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत की घरात कासव कुठे ठेवावं, कसं ठेवावं, त्याचबरोबर त्याचे फायदे काय, लाभ काय, कासव कोणतं असावं, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज बघणार आहोत. फेंगशुईमध्ये कासवाला केवळ विशेष स्थान नाही तर त्यांचा हिंदू पौराणिक कथांशी मजबूत संबंध आहे. पौराणिक कथानुसार सागर मंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला. योग्यरित्या ठेवल्यास आकृती चांगले नशीब आणि सकारात्मक कंपन आणते. येथे कासवाच्या विविध प्रकारच्या पुतळ्या, त्यांची जागा आणि फायदे यावर एक नजर आपण टाकूया. तर सर्वात प्रथम आपण आपल्या देवघरामध्ये कोणते कासव ठेवायला पाहिजे. आता कासव हे क्रिस्टलचं असतं आणि कासव हे वेगवेगळ्या धातूंचं सुद्धा बनलेलं असतं. तर तुम्ही शक्यतो करून क्रिस्टलचं किंवा वेगवेगळ्या धातूंचं जे कासव आहे तर ते घरामध्ये ठेवू शकता. पण आता जर पितळेचं किंवा चांदीचं किंवा तांब्याचं ज्या कोणत्या धातूचा तुम्ही कासव बनव घेतलेलं आहे तर त्या कासवाच्या खालून जर यंत्र असतं, एक यंत्र नंबरमध्ये एक यंत्र लिहिलेलं असतं, तर ते यंत्र जर असेल तर हे कासव नेहमी तांदळामध्ये ठेवावं, ते कधीच पाण्यामध्ये ठेवायचं नाही. आता धातूच्या कासवाच्या खाली जर यंत्र नसेल, लक्ष्मी यंत्र असतं हे, लक्ष्मी यंत्र नसेल तर ते कासव नेहमी पाण्यामध्ये ठेवावं. आता तुम्हाला समजलेलंच असेल कोणत्याही धातूचं कासव तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. फक्त कासवाच्या खालच्या साईडला लक्ष्मी यंत्र असेल तर ते तांदळामध्ये ठेवायचं आणि जर लक्ष्मी यंत्र कासवाच्या खालच्या साईडला नसेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये ठेवायचं असतं. आणि हे जे कासव आहे तर ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं असतं. रोज त्याची आपल्याला पूजा करायची असते, रोज त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या असतात. त्यानंतर आता पुढचं म्हणजे आपल्या घरामध्ये आपण क्रिस्टलचं कासवसुद्धा ठेवू शकतो. पण क्रिस्टलचं कासव हे देवघरामध्ये आपल्याला ठेवता येत नाही. क्रिस्टलचं कासव हे आपल्याला पाण्यामध्येच ठेवावं लागतं आणि ते आपल्याला आपल्या घरातील उत्तर दिशेला आपल्याला ठेवायचं असतं. तर आता हे दोन महत्त्वाचे नियम आता मी तुम्हाला सांगितलेले आहे की कोणतं कासव हे देवघरामध्ये ठेवावं, कोणतं हे आपल्या हॉलमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता. आता क्रिस्टलच्या कासवाच्या खाली जे आपण पाणी ठेवलेलं असतं तर ते नेहमी, म्हणजे रोज जरी तुम्हाला बदलता आलं तरीही चालेल, ते रोज तुम्ही बदलायचं असतं. आणि देवघरामध्ये जर ते कासव ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली यंत्र नसेल तर ते जे पाणी आहे तर ते सुद्धा तुम्ही रोज बदला. आणि जर कासवाच्या खाली यंत्र असेल, म्हणजे लक्ष्मी यंत्र असेल, आणि ते जर तुम्ही तांदळामध्ये ठेवलेलं असेल तर त्या तांदळातल्या कासवाचे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी बदलायचे असतात.
तर त्याचा तार तांदळातला थोडासा भाग पक्ष्यांला, थोडासा भाग हा आपल्या घरामध्ये, थोडासा भाग परत त्याच प्लेटीमध्ये आपल्याला टाकायचा असतो आणि नवीन तांदूळ टाकायचे असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे कासवाचे नियम आहेत तर ते पाळायचे असतात. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण कासव ठेवतो तर एक खूप महत्त्वाची चूक असते, तर ती आपल्याला चुकूनसुद्धा करायची नसते. तर आता कोणती चूक आहे ती बघा. ज्यावेळेस आपण कासव घरामध्ये ठेवतो, मग ते तुमचं पितळेचं असू द्या किंवा क्रिस्टलचं असू द्या किंवा कोणत्याही धातूचं असू द्या, तर हे जे कासव आहे तर ते तुम्ही चुकूनसुद्धा त्याची जी ठेवलेली दिशा आहे किंवा त्याची जी ठेवलेली जागा आहे तर ती जागा चुकूनसुद्धा वारंवार बदलायची नाही. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण कासवाच्या जागा ही वारंवार बदलत राहतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी जी असते तर ती कुठेतरी कमकुवत होत असते. कारण कासव जे असतं तर ते आपल्या घरामध्ये विष्णूच्या स्वरूपामध्ये असतं आणि माता लक्ष्मीला नेहमी विष्णूची केलेली सेवा अतिशय प्रिय असते. त्यामुळे ही एक चूक आहे. तर ती सर्वात महत्त्वाची की घरामध्ये असणारं कोणत्याही धातूचं किंवा कोणत्याही क्रिस्टलचं जे कासव असेल तर त्याची जागा चुकूनसुद्धा चेंज करायची नाही. एकाच जागेवरती ठेवलेलं आहे तुम्ही तर त्याच जागेवरती नेहमी ते कासव ठेवायचं. नाहीतर काही घरामध्ये आज आपल्याला वाटलं की नाही आज आपल्याला हॉलमध्ये कासव ठेवायचं आहे, मग तुम्ही हॉलमध्ये आज ठेवलं, नाही उद्या तुम्हाला वाटलं की आपल्याला किचनमध्ये ठेवायचं आहे मग तुम्ही किचनमध्ये ठेवलं, तर ह्या चुका करायच्या नाही. नेहमी कासव हे एकाच ठिकाणी ठेवायचं, एकतर हॉलमध्ये ठेवा किंवा किचनमध्ये तुम्हाला ठेवायचं असतं. आणि तुमच्या घरातील उत्तर दिशेला तुम्हाला हे कासव ठेवायचं असतं. पूर्वेकडे ठेवू शकता, पश्चिमेकडे पण ठेवू शकता, पण उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा असते त्यामुळे उत्तर दिशेला जर तुम्ही हे कासव ठेवलं तर त्याचे चांगले लाभ हे आपल्याला बघायला मिळत असतात. तर हे सर्व नियम जे आहे कासवाबद्दलचे तर ते तुम्ही नक्कीच पाळा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. कासव जे असतं तर ते आपल्या घरातला पैसा हा स्थिर ठेवण्याचं काम करत असतं. ज्याप्रकारे कासव हे एका जागेवरती स्थिर असतं त्याचप्रकारे ते कासव आपल्या घरामध्ये असणारा जो काही आपला पैसा आहे, जी आपल्या घरातली लक्ष्मी आहे, तर ती स्थिर ठेवण्याचं काम करत असतं. तर विशेष अशी काही कासवाची आपल्याला पूजा करायची वगैरे गरज नसते. रोज फक्त आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, त्याला हळदी कुंकू वाहिलं, त्याच्या खालचे तांदूळ असेल, पाणी असेल, तर ते नेहमीच आपण बदलत राहिलो तर त्याचे चांगलेच फायदे आपल्याला बघायला मिळतात. आणि जर तुम्ही आता कासव घरामध्ये आणलं आणि त्याचं जे पाणी आहे तर ते तुम्ही बदलतच नाही, तेच पाणी ते आठवडाभर तेच पाणी आहे, तर याचे कोणतेच फायदे आपल्याला होत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे कासवाचे हे जे काही नियम आहेत तर ते जर आपण पाळू शकत असाल तरच घरामध्ये कासव आणावं, त्याची जर आपण पूजा करू शकत असाल तरच घरामध्ये कासव आणावं, तर त्यावेळेसच त्याचे फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. तर या नियमांच्या अंतर्गत जर तुम्ही कासव घरामध्ये आणलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि नक्कीच त्याचे जे काही लाभ आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.